सर नमस्कार। सर नमस्कार नमस्कार मॅडम। विद्यापीठाचा पहिला कार्यक्रम मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट मायक्रोबायोलॉजी सगळं असल्यामुळे मला खूप आनंद होतो। प्रश्नच नाही, तुमचं विद्यापीठ म्हणजे आता मायक्रोबायोलॉजी सगळेच मायक्रोबायोलॉजीचे आहेत। सो यस सर, आय एम व्हेरी हॅपी टुडे। थँक्यू थँक्यू सर, तुमचे आशीर्वाद नेहमीच होते सर सोबत। नाही नाही हो, किती आनंद झाला मला सांगतो। आणि खरंय आपण जे करतोय आता विषयासाठी हे अजून आपल्याला जास्त करायची संधी मिळणार। हो हो सर। In another 2 minutes we can start because the YouTube yeah. streaming will start at 4 o'clock. Yes, yes, yes. इथे फार जोराचा पाऊस चालू आहे इथे। वादळामुळे का सर? बहुतेक असेल, काय झालं मला माहित नाही, परंतु प्रचंड जोराचा पाऊस आणि बाहेर वारं भयानक। आज सकाळी मुंबईत होता थोडा पाऊस पण मग थांबला। हा, त्यामुळे लाईट गेलेला आहे। येस येस। स्वाती मॅम किती दिवस झाले? 10 दिवस झाले का? 1 महिना झाला पूर्ण आज। अरे वा वा, झालं म्हणजे आपण महिना सुद्धा सेलिब्रेट करतोय तुमचा। मागच्या 27 ला सर्व केली ऑर्डर। बर बर बर, छान छान। पण एका महिन्यात सर खूप काम चालले, जोरदार छान असं आहे ना, होणारच आहे निश्चितपणे। मला आय एम डॅम शुअर की त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप काही प्रगती होणार आहे तुमच्या। थँक्यू सर। आणखी एक सांगायचं म्हणजे मी उद्या लाईव्ह येतोय फेसबुकवर। ओके। उद्या दुपारी 4 वाजता आणि विषय इतका महत्वाचा आहे आपल्या मायक्रोबायोलॉजीच्या दृष्टिकोनात। विषय असा आहे की आज 1.5 वर्ष आपण ज्या व्हायरसला फेस करतोय तो व्हायरस मॅनमेड आहे का। इंटरेस्टिंग। तर 99.99% मॅनमेड आहे हे सिद्ध झालंय। म्हणजे वैज्ञानिकाची एक चूक आपल्याला केवढी महागात पडते। उद्या किती वाजता आहे फेसबुकवर, म्हणजे आपण हे नंतर मुलांना सांगू शकू? उद्या दुपारी 4 वाजता। ओके सर, नक्की। आणि त्यात सगळे पुरावे मी देणार आहे की why it is called as a man-made. आता सिद्ध झालंय ते man-made म्हणून। म्हणजे इथून पुढे जेनेटिक इंजिनिअरिंगच्या प्रयोगाला बंदी घातली पाहिजे। Shall we start? नॉन टीचिंग वगैरे जॉईन झालाय का मॅडम? युट्यूब मला दिसत नाही, म्हणजे युट्यूब वर पण आहे लिंक, मला इकडे काय काय नॉन टीचिंग दिसत आहेत, कारण काय काय ना युट्यूब लिंक पण आहे, त्यामुळे पण इकडे हेवी झालं तर म्हणून मग मी युट्यूब लिंक पण शेअर केली होती। बरं
मी ऍक्च्युअली रजिस्ट्रार मॅडमची वाट बघते, कारण त्यांना मी मेसेज टाकले आहे. अजूनपर्यंत निकिता मॅडम आय हॅव जॉईन. ओ नाईस, थँक्यू थँक्यू. आय वॉज जस्ट वेटिंग. आय हॅव जॉईन. या सो वी स्टार्ट. या या प्लीज आस्क विथ द परमिशन ऑफ मॅडम. प्लीज मॅडम केतन. गुड इव्हनिंग एव्हरीवन. We welcome Honorable Vice Chancellor Madam Dr. Swati Vawal Madam, our speaker for today's event, Dr. A.M. Deshmukh, Registrar Dr. Aparna Saraf, Principal Sydenham College Dr. Kagalkar Madam, Director Institute of Science Dr. Khobragade, my dear colleagues, my teaching and non-teaching staff of our university, and my dear students. Today, as we see, the entire world is facing the pandemic crisis, which all started in March 2020, when we were totally clueless, and we are here today in May 2021, very well informed, but yet confused. There are many doubts and fears each one of us have in our minds. It may be regarding the transmission of infection, whether it is an airborne, droplet, or whether it's a fomite. What vaccination should we opt for? Should we go for Covishield or Covaxin? Whether diabetes, hypertension, or any other are the morbidity conditions. And to add, we have new things like what is mucormycosis, or the new word that is going around on the social platform, that is 2DG, for which we all try to find answers on many social media platforms. Belonging to the microbiology fraternity, we thought that if we can share some light on this, it will be a small contribution to the society to emerge victorious in this pandemic and resume back to normal life. In this regards, we, as Department of Microbiology, Elphinstone College, could zero down to only one and one name, and that is Dr. A.M. Deshmukh. And with, I would really like to highlight, is because of Sir's humbleness, Sir agreed to it without any formalities. He has been actively involved in discussions and lectures on TV, press, and all possible media platforms to clear the doubts of the common man, especially in Marathi. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे उद्या त्यांचा फेसबुक लाईव्ह वर पण एक लेक्चर आहे, तर माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी ती लिंक मी शेअर करेन, तुम्ही त्यांना जॉईन करा. सर्वात महत्वाचं म्हणजे देशमुख सर आपल्याशी मराठीत, जे एखाद्या नॉन लाईफ सायन्स व्यक्तीला समजू शकतील अशा भाषेत कोविडची माहिती समजू शकतात. आपल्याबरोबर आपले माननीय कुलगुरू डॉक्टर स्वाती वावर मॅडम आहेत. मी त्यांना दोन शब्द बोलण्याची व त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. मॅडम, आय रिक्वेस्ट यू टू शेअर अ फ्यू वर्ड्स ऑन दिस इव्हेंट. थँक्यू नाईक मॅडम. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या आजच्या वेबिनारमध्ये मी आजचे वक्ते माननीय डॉक्टर अरविंद देशमुख सर, प्रेसिडेंट मायक्रोबायोलॉजी सोसायटी, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर निकिता नाईक, विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग, श्रीमती हिराणी, डॉक्टर नाकाडे, डॉक्टर समाधान, ह्या वेबिनारला उपस्थित असलेले सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनपूर्वक स्वागत करते. ह्या वेबिनारचा विषय आहे अंडरस्टँडिंग कोविड-19 अँड म्युकरमायकोसिस मिथ्स अँड फॅक्ट्स. हा सध्याच्या संपूर्ण जगातील असलेल्या भयावह परिस्थितीशी साजेसा असा विषय आहे, आणि हा विषय निवडल्याबद्दल मी डॉक्टर नाईक यांचे अभिनंदन करते. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते डॉक्टर अरविंद देशमुख यांचा व माझा अनेक वर्षांचा परिचय आहे, आणि आम्ही काही समित्यांवर एकत्रित कामही केलेले आहे. आपल्यापैकी अनेक जणांना डॉक्टर अरविंद देशमुख यांचे हल्लीच्या कोविडच्या कालावधीत यूट्यूब अथवा फेसबुक अथवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून करत असलेल्या जनजागृतीबद्दल नक्कीच माहिती असेल. डॉक्टर देशमुख यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत उपयुक्त माहिती, आणि तीही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सर्वांना समजावून सांगणे व समाज प्रबोधन करणे. डॉक्टर देशमुखांच्या ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते व आमचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभारही मानते. आपल्या सर्वांना आजच्या कार्यक्रमातून कोविड व म्युकरमायकोसिस या आजाराबद्दल उपयुक्त माहिती नक्कीच मिळेल,
व अशा परिस्थितीतून स्वतःचा बचाव कसा करायचा हे डॉक्टर देशमुख आपणा सर्वांना सांगतील. आपणा सर्वांना मी उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. आय नाव रिक्वेस्ट दीपा हिरानी मॅडम टू इंट्रोड्यूस द स्पीकर. दीपा हिरानी मॅडम, आय हँड ओव्हर द चार्ज टू यू. A very good afternoon, one and all. Today we have with us a very eminent personality, Dr. Arvind Deshmukh. Sir is the president of Microbiology Society India. He is also an ex-professor and head department of microbiology from Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Osmanabad. Sir has 37 years of teaching experience. Also, sir has several paper publications to his credit. 82 paper publications, of which 32 are in international journals. Sir has also worked on several major and minor research projects. Sir has 4 books written to his credit and 7 edited books. Several PhD students have been, awarded PhD. 17 students have been awarded PhD and one is working under Sir still. Sir is the chief editor of Journal of Microbial World, and he has organized several national, international, and state level seminars, conferences, and workshops. Sir has also been board of studies, chairman board of studies in microbiology, and members of various recognized bodies, that is RRC, Board of University Teaching, Research Committee, Environmental Committee of many universities and government undertakings. Not only that, sir has also created awareness by talks on radios regarding biofertilizers, biopesticides, vermicomposting, environmental pollution, etc. Sir has also been actively into writing into Marathi newspapers, wherein about 20 scientific articles on biotechnology were published in Marathi. Besides that, sir has several paper presentations in international conferences in Japan, Malaysia, Nepal, Bangladesh, Thailand, Indonesia, Dubai, Singapore, and Bangkok. Sir has also been invited as a speaker in several of these international conferences. So here we have Dr. Deshmukh with us, who's going to enlighten us on understanding COVID-19 and mucormycosis. Most welcome, sir. Thank you, Hirani ma'am, for introducing me. At the outset, I am thankful to Honorable Vice Chancellor of your university, Dr. Swati Wawal ma'am, and Head of Department of Microbiology, Dr. Nikita ma'am, and the other team of the microbiology department. आता मी मूळ मराठीतून या विषयाकडे येतो. आजचा विषय मुद्दा म्हणून हिराणी मॅडमनी मला सांगितलं की सर बरेचसे नॉन टीचिंग जॉईन होणार आहेत, तर आपण मराठीतून हे लेक्चर घेऊया का. मलाही ती कल्पना आवडली आणि सर्वांना समजेल, कारण हा विषय आपल्याला विज्ञान म्हणून समजून घ्यायचा नाहीये. हा विषय आपल्याला जगण्याची गरज, जगण्यासाठी हे ज्ञान. मी नेहमी सांगत असतो की फिजिक्स, केमिस्ट्री, जिओलॉजी, बॉटनी, जुऑलॉजी हे विषय तर गरजेचे आहेतच. हे विषय देशाच्या प्रगतीसाठी, मानवाच्या प्रगतीसाठी हे गरजेचे आहे. पण मायक्रोबायोलॉजी हा विषय असा आहे की तुमच्या अस्तित्वासाठी तो शिकणं गरजेचं आहे. म्हणजे आधी माणूस अस्तित्वात असला तर नंतर प्रगती करेल. आणि आपलं अस्तित्व आज 1.5 वर्षापासून लक्षात येतंय की अस्तित्व धोक्यात आहे, आणि ते केवळ एका अत्यंत छोट्या छोट्या आणि छोट्या विषाणूमुळे. हा विषाणू आला कुठून? हा विषाणू
वुहान चीन मधलं आहे आणि जगातली जेनेटिक इंजिनिअरिंग वर काम करणारी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही सुद्धा वुहानलाच आहे. हे उद्या त्याला मी स्पष्टीकरण देणारच आहे. पण जास्तीत जास्त वैज्ञानिकांना जगातल्या सगळ्या नोबेल प्राइज वैज्ञानिकांना सुद्धा आज असं वाटतं त्यातले दोन नावं आवडून गेली. बाल्टीमोर आजही 82 वर्षाचे आहेत. दुसरे लुक मॉन्टिगर हेही नोबेल प्राइज विनर आज 88 वर्षाचे आहेत. या दोघांनीही सांगितलंय की आम्हाला पटत नाही हा निसर्ग निर्मित आहे, मूळ शोधलं पाहिजे. ते असे म्हणाले नाही की हा मॅनमेड आहे पण असण्याची शक्यता आहे असं ते सांगतात. ते तपासलं पाहिजे. तर हा वुहानहून आला, नंतर युके मध्ये आला. त्याला युके मध्ये थोडं त्याच्यात बदल घडले, त्याला आपण म्युटंट असं म्हणतो. तो अधिक संक्रमक झाला, अधिक धोकादायक झाला, त्याला आपण युके व्हेरियंट म्हणतो. नंतर तो पुढं ब्राझीलमध्ये गेला, ब्राझील व्हेरियंट. साऊथ आफ्रिकेमध्ये गेला, साऊथ आफ्रिका व्हेरियंट. आणि मग भारतात आला, भारतामध्ये त्याला आपण इंडियन व्हेरियंट म्हणतो. तो आधी डबल म्युटंट इंडियन व्हेरियंट होता. पुढे अचानक एक महिन्यापूर्वी बातमी आली, मला सुद्धा बऱ्याच वार्ताहराकडून फोन आले की सर ट्रिपल म्युटंट आला असं बातमी आहे. आणि ती खरी होती. आयसीएमआरने असं सांगितलं की मुंबई, कलकत्ता, दिल्ली, ओरिसा अशा चार ठिकाणी त्यांना ट्रिपल म्युटंटचे बरेचसे स्ट्रेन मिळाले. आणि मग तर आम्ही एवढं घाबरून गेलो की आता ट्रिपल म्युटंट काय करतोय. पण तुमचं आणि माझं सुदैव असं की ट्रिपल म्युटंट आज दिसेनासा झालाय. आज ट्रिपल म्युटंट अस्तित्वातच नाहीये, त्याला हकलून लावलंय डबल म्युटंट. डबल म्युटंट डॉमिनेट झालाय आणि आज पूर्ण भारतभर फक्त डबल म्युटंट दिसतोय. आता या स्ट्रेननी किती धुमाकूळ घातलाय हे म्हणजे हे तुम्ही पाहतात आहात की आज किती प्रॉब्लेम या देशामध्ये, किती मृत्यू, घरची घरं नेस्तनाबूत झालेत, कॉलनीमध्ये दहशत पसरली, नात्या गोत्यामध्ये खूप लोक गेलेत. आणि मग साहजिकच प्रश्न पडलाय की हा कंट्रोल मध्ये आणायचा कसा. आणि मग वॅक्सिन बाजारात आलं. बघा आता लस बाजारात आली, आता त्याच्यावर संशय लोकांचा की सर एक वर्षात लस कशी काय आली. एक वर्षात नाही, खरं 3 महिन्यात आली आहे, आपल्याकडे एक वर्ष लागलं. मग एक वर्षात ही लस कशी काय आली आहे. मला आजच एकाने फोन करून विचारलं की सर ही लस एक वर्षात आल्यामुळे लोक याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत, ही लस अर्धवट नाही ना. मी ही सुद्धा डोक्यातल्या कल्पना काढून टाकण्यासाठी आजचं माझं लेक्चर आहे की ही लस लवकर का आली. त्याची कारण अशी आहेत की पहिल्यांदाच जगात असं घडलं की लस निर्माण करण्यासाठी थोडा देखील पैसा कमी पडला नाही. कारण लस निर्माण करण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कुठला असतो, करोडो रुपये लागतात आणि पैसा मिळत नाही. मग ह्या रिसर्च इन्स्टिट्यूटला अप्लाय करावं लागतं 10 ठिकाणी आणि मग पैसा उपलब्ध होतो. पहिल्यांदा असं घडलं की जगातल्या मोठ्या मोठ्या एनजीओनी करोडो रुपये दिले पण सांगितलं लस लवकरात लवकर. म्हणून पैसा हे रिस्ट्रिक्शन नव्हतं. दुसरं लस निर्माण करताना व्हॉलेंटियर लागतात. आतापर्यंत व्हॉलेंटियरला पैसे द्यावे लागायचे टोचून घेण्यासाठी आणि मिळत नसायची. ही पहिली वेळ आहे हजारो व्हॉलेंटियर स्वतः पुढे आले आणि सांगितलं आम्ही टोचून घ्यायला तयार आहोत. आणि म्हणून ही लस थोड्या लवकर कालावधीत, कमी कालावधीत ही आपल्याकडे आली. म्हणजे याच्या क्वालिटीमध्ये कुठंही कॉम्प्रोमाइज नाहीये. ही लस निश्चितपणे चांगली आहे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आज भारतामध्ये कुठल्या लसी आहेत. भारतामध्ये 2 लसी सुरुवातीला प्रामुख्यानं आल्या, त्यातली कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन. कोविशिल्ड ही पूर्ण भारत
ही भारतामध्ये तयार होते, पुण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट याला तयार करते. आणि पुन्हा अभिमानानं तुम्हाला मी सांगतो की जिथं जिथं वॅक्सिन तयार होतं मी शासनाला देखील पत्र दिले की अरे मायक्रोबायो हे कोविड 19 ज्ञान जास्तीत जास्त कोणाला आहे, मायक्रोबायोलॉजिस्ट लोकांना आहे. टास्क फोर्स मध्ये त्यांनी मेडिको डॉक्टर घेतले. मी पत्र लिहिलं आणि सांगितलं की मेडिको डॉक्टर तुम्हाला केव्हा उपयोगाचे आहेत, जर एखाद्याला कोरोना झाला आणि लक्षणं दिसू लागली तर डॉक्टरांचा उपयोग निश्चित आहे. पण कोरोना होऊ नये म्हणून कोण काळजी घेऊ शकतं, आम्ही मायक्रोबायोलॉजी उपाययोजना सांगू शकतो. म्हणजे लस तयार करण्याच्या निर्मितीमध्ये सगळे मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, मेडिको डॉक्टर एकही नाही. इपिडेमॉलॉजिस्ट सगळे मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, म्हणजे या विषाणूचं एनआयव्ही मध्ये काम करणारे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. एम्स मध्ये रिसर्च, म्हणजे एम्स ही मेडिकलची संस्था आहे पण रिसर्च विंग मध्ये सगळे मायक्रोबायोलॉजिस्ट काम करतात. तर पहिली सिरम इन्स्टिट्यूट मध्ये जी लस आली ती कोविशिल्ड, ही पूर्णपणे बाहेरच्या बनावटीची आहे. तंत्रज्ञान अमेरिका आणि युकेच आहे, फक्त आपल्या देशात ही तयार होते. दुसरी आहे कोव्हॅक्सिन, भारत बायोटेक हैदराबाद ही तयार करते. तंत्रज्ञान सगळं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे, फक्त यांचं तंत्रज्ञान आहे. आणि ही लस आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तिसरी लस आहे स्पुटनिक. स्पुटनिक बद्दल सुद्धा असाच गोंधळ झाला, रशियाने फार लवकर आणली, लोक सगळे म्हणू लागले की आता इतक्या लवकर आणली चांगली आहे का, प्रभावी आहे का, आपला संशय स्वभाव असतो. सिद्ध झालं की स्पुटनिक सुद्धा अत्यंत चांगली आहे, ती भारतात आली. आणि आता हैदराबाद मध्ये रेडीज लॅबोरेटरी त्याचं उत्पादन करतायत, 1 जूनच्या नंतर सगळ्या मार्केटमध्ये मिळायला सुरुवात होईल. त्यानंतर ज्यांना बरं का मुद्दाम सांगू इच्छितो की ज्यांना भीती वाटतेय, खूप मुलं आणि मुली अशा असतात सुई टोचायची भीती वाटतेय, आता निडललेस व्हॅक्सिन येऊ लागलंय. निडललेस व्हॅक्सिन गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला निडललेस व्हॅक्सिन 2 ते 3 महिन्यात मार्केटमध्ये येईल, त्याला टोचायची गरज नाही. त्यानंतर भारत बायोटेक एक नवीन व्हॅक्सिन काढतोय, नझल स्प्रे व्हॅक्सिन. हे व्हॅक्सिन घरच्या घरी येत आहे. म्हणजे आता जवळजवळ इथून पुढे ह्या 4 महिन्यामध्ये 7 व्हॅक्सिन्स भारतामध्ये उपलब्ध होईल. म्हणजे आता व्हॅक्सिनचे प्रश्न हळूहळू मिटतील. आता दुसरं औषध, याला औषध आहे का? तर जगात असं सांगितलं जातं की कुठल्याही विषाणूला औषध नसतं. आपण देवीचा रोग जगातून घालवला का? लसीमुळं, औषधामुळे नाही. पोलिओ आपण जगातून घालवतोय का? लसीमुळं, औषधामुळे नाही. म्हणजे औषध कुठल्याच विषाणूच्या रोगाला मिळत नसतं, तस हा देखील आपण रोग केव्हा घालवू शकू, सगळ्यांनी लसीकरण करून घेतलं तर. मग आता औषध कुठलं आलंय मार्केटमध्ये? मी औषध नाही असं म्हणतो, तुम्हाला औषध सांगतोय, पुन्हा समजावून सांगतो. आज जे मार्केटमध्ये औषध आलेलं आहे ते 2-DOX-D-ग्लुकोज. हे 2-DOX-D-ग्लुकोज याला औषध म्हणायचं का? याच कारण असं की हे विषाणूला मारत नाही. बघा आता हे विषाणूला मारू शकत नाही तरी देखील याला औषध मी म्हणतोय. याच कारण असं कि हा हे औषध विषाणूचं खाणं पिणं बंद करत, म्हणजे विषाणूला खायलाच मिळू देत नाही काही. आणि विषाणूला खायला मिळालं तर त्याचं मल्टिप्लिकेशन होणार. ह्या विषाणूला खायला प्यायला मिळालं नाही तर तो मरून जाणार. म्हणजे त्याला आम्ही मारतोय का? त्याला मारत नाही, फक्त जेवायला देत नाही. जेवायला नाही दिलं तर तो मरणारच. तर हा 2-DOX-D-ग्लुकोज हे असं औषध आहे. हे काय औषध आहे? तुम्ही जर एखाद्या वेळेस थकवा आला तर मेडिकल स्टोअर मध्ये जाता, ग्लुकोजचं एक पॅक आणता, घरी आल्यावर पाण्यामध्ये ते विरघळता 1 चमचा,
आणि सकाळ दुपार संध्याकाळ घेतले की तुम्हाला तरतरीत वाटत, हे सुद्धा ग्लुकोजच आहे, पण हे ग्लुकोजचा जुळा भाऊ आहे. पिक्चर मध्ये असते की नाही की हिरोचा एक जुळा भाऊ, मग कुणीच त्याला ओळखत नाही. तसच हा ग्लुकोज सारखा दिसतो, त्यामुळं आपल्या शरीरातल्या पेशी त्याला ओळखू शकत नाही. सगळ्यांना वाटतं अरे ग्लुकोज आला, ग्लुकोज आला, आणि मग हा ग्लुकोज त्या इन्फेक्टेड पेशीमध्ये शिरला की हा ग्लुकोज समजतात आपल्या पेशी आणि त्याच्यावर त्याला तोडायला बघतात, त्याचा एनर्जी म्हणून वापर करायला बघतात. पण हा ग्लुकोज नाहीचे, त्यामुळे याच्यापासून एनर्जीच मिळत नाही आणि म्हणून आपल्या शरीरातले विषाणू मरतात. त्या औषधाचा उपयोग सध्या दिल्लीमध्ये गंगाराम हॉस्पिटलमध्ये चालू आहे. 5-6 दिवस झाले आणि परिणाम अत्यंत चांगले आहेत आणि हे औषध 1 जून नंतर सगळ्या भारतामध्ये मिळायला सुरुवात होईल. म्हणजे आज बऱ्या प्रमाणात औषध मिळाले. दुसरं, या कोरोना रोगाची बरीचशी माहिती मिळाली. एक अगदी उदाहरण देतो तुम्हाला, रेमडेसिवीर औषध सगळ्या भारतामध्ये वापरत होते. उशिरा कळालं की रेमडेसिवीरचा यात काहीही उपयोग नाही. दुसरा, आयव्हरमेक्टिनचा यात काहीही उपयोग नाही. हे सगळे अँटीव्हायरल म्हणले जातात पण याचा काहीही उपयोग नाही. आणखीन एक आहे, टोसिलीझुमॅब, हे औषध 90,000 मिळत पण हे औषध खूप लोकांनी आतापर्यंत घेतलं आणि आता WHO सांगितलं या औषधाचा देखील काहीही उपयोग नाही. म्हणजे आता आपल्याला नवीन नवीन माहिती कळतीये. पुन्हा मी तुम्हाला थोडी माहिती याच्याबद्दल देणार आहे की खोट्या बातम्या फेसबुकवर कशा पसरतात, व्हॉट्सअपवर कशा पसरतात आणि मग भयगंड निर्माण. आजच मला चेन्नईहून एका मायक्रोबायोलॉजी मॅडमचा फोन आला की सर आता म्हणतात लहान मुलांच्यासाठी लहर येणार आहे, मग माझी मुलं छोटी आहेत, मी काय काळजी घ्यायला पाहिजे. भीतीचं वातावरण आहे. आज जेवढे रुग्ण मेलेत ना, त्यातले निम्मे रुग्ण केवळ भीतीमुळे मेलेत. म्हणूनच आज मी तुमच्या विद्यापीठाचं आणि एल्फिन्स्टन कॉलेजचं अभिनंदन करतो की ही भीती घालवण्याचा प्रयत्न, थेंबे थेंबे तळे साचे, आज हा छोटासा प्रयत्न आपण करतोय. निदान आपल्या महाविद्यालयात असलेले नॉन टीचिंग विद्यार्थी यांच्या तरी मनातली भीती जाईल. म्हणजे मी नेहमी सांगत असतो कोरोनामध्ये काळजी घ्यावी पण भिवू नये, आणि भिवू नये पण काळजी घ्यावी. म्हणजे भ्यायचं नाही पण काळजी तर घेतली पाहिजे. काय काळजी घेतली पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे मी, आणि काय भिवू नये तेही सांगणार आहे. तर वेगवेगळ्या बातम्या कशा येतात तुम्हाला गमतीदार सांगतो. काल परवा एक बातमी सगळ्या व्हॉट्सअपवर हिंडत होती आणि मला फोन आले, मी त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवलाय. बातमी काय होती की व्हॅक्सिन घेतलेले सगळे लोक, सगळी जनता 2 वर्षात मरणार. बघा आता, म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्या व्हॉट्सअपवर बातम्या पाहिल्या ना, ते तर खुर्चीवरून उठता नाही आलं, पाय लटपट कापू लागले. आपण व्हॅक्सिन घेतले ना, आता आपण मरणार. आणि तोंडात कोणाचं उदाहरण दिलं, त्याच्या एक नोबेल प्राइज विनर, एक शास्त्रज्ञ जगातला, लुक मॉन्टिगर असं म्हणतोय की तुम्ही व्हॅक्सिन घेतलंय का, तुम्ही 2 वर्षात मरणार. मला खूप फोन आले, मी लगेच व्हिडिओ बनवला. ही 100% खोटी बातमी. तो काय म्हणाला, तो असं म्हणाला की लस घेतली तरी लस हा उपाय नाही, तुमची प्रतिकार शक्ती वाढवा हा खरा उपाय आहे. काय चुकलं त्याच? आम्ही ते नेहमी सांगतो, मी येणार आहे त्या मुद्द्यावर. आपली प्रतिकार शक्ती मुलं आज नेमकं तेच विसरले, आपला समाज तेच विसरलाय. तर त्यांनी सांगितलं लस हा उपाय नाही, तुम्ही लस आणली की पुन्हा कोरोना व्हायरस आपलं रूप बदलतो, हे युद्ध सतत चालू राहणार आहे, त्यापेक्षा सगळ्यात सोपं तुम्ही प्रतिकार शक्ती वाढवा. तो त्याचा अपभ्रंश असा केला लोकांनी की 2 वर्षात लस घेतलेले सगळे मरणार. ही खोटी बातमी. दुसरी बातमी अशी पुन्हा
की माझ्या एक विद्यार्थ्याचा मला फोन आला की सर माझ्या आईला मी ह्याच्यावर घेऊन गेलो होतो लस केंद्रावर. आईनं लस घेतली, दुसऱ्या दिवशी तिला ताप आला. आम्ही समजलो की लसीचा ताप आहे. आम्ही दुर्लक्ष केलं, 4 दिवसानंतर ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली. सर लसीमुळं कोरोना होतो काय? त्याचा त्यांनी कन्क्लुजन काढलं, त्यांनी कन्क्लुजन काढलं की लसीमुळं माझ्या आईला कोरोना झाला. ही खोटी बातमी आहे, हा खोटा समज आहे. का सांगतो तुम्हाला, तुम्ही ज्यावेळेस लसीकरण केंद्रावर जाताना तेव्हा लसीकरण केंद्रावर गर्दी असते आणि आलेल्या गर्दीमध्ये 20-30% लोक असिम्प्टोमॅटिक कॅरियर असतात, म्हणजे लक्षण विरहित वाहक, ज्यांना लक्षणं काहीच नसतात पण त्यांच्या बॉडीमध्ये व्हायरसेस असतात. मग तुम्हाला एका खोलीमध्ये नेलं जातं, त्या खोलीमध्ये ते ती नर्स तुम्हाला इंजेक्शन टोचते. मग तुमच्यातले काही जणांना हाऊस असते फेसबुकवर फोटो टाकायचा, मी लस घेतली. मग ते काय, कुणी जर बरोबर असतो त्याला सांगतात मोबाईलवर माझा फोटो काढा, आणि फोटो काढताना तोंडावरचा मास्क काढतात. हे निखालस चूक आहे. का? की त्या खोलीमध्ये दिवसभरातून 200-300 लोक येऊन गेलेले असतात. त्या खोलीमध्ये आलेल्या लोकांपैकी 20-30% लोक कॅरियर असतात, म्हणजे त्या खोलीमध्ये विषाणू भरपूर प्रमाणात असतात. म्हणजे विषाणूचं कोठार असतं ती रूम जिथं तुम्ही लस घ्यायला गेला, तिथं 1 सेकंद सुद्धा मास्क बाजूला करता कामा नये. पण न कळतपणे 5 सेकंद 10 सेकंद तुमचा मास्क दूर होतो आणि मग तिथं इन्फेक्शन होत. आम्हाला काय वाटतं, आम्हाला वाटतं की लस घेतली म्हणून ह्या विषाणूंनी मला कोरोना केलाय. त्याच्यानंतर डॉक्टर सांगतात तुम्हाला की वेटिंग रूम मध्ये बसा अर्धा तास. तुम्ही वेटिंग रूम मध्ये बसता, तुम्ही सहज जाऊन आजही बघा वेटिंग रूमची कंडिशन काय. त्या वेटिंग रूम मध्ये 50-60 खुर्च्या टाकलेल्या असतात, 20-25 लोक त्यात बसलेले असतात, गप्पा मारत असतात, निम्म्या लोकांचे मास्क खाली आलेले असतात आणि काही लोकांचे मास्क तर मास्क चांगले असतात परंतु त्या मास्क पक्के लावलेले असतात, ढिले असतात. या सगळ्या लोकांच्या बोलण्यातून व्हायरस त्या रूम मध्ये आलेले असतात. म्हणून मी नेहमी सूचना देतो तुम्ही वेटिंग रूम मध्ये बसू नका. तुम्हाला वेट करायचं अर्धा तास, तुम्ही कुठे बसा, तुम्हाला वेट करायचं अर्धा तास तर तुम्ही ग्राउंड वर बसा, कॉरिडॉर मध्ये बसा, पण वेटिंग रूम मध्ये वाट पाहू नका. अदरवाइज काय होईल, तुम्ही कोरोना घेऊन घरात येताल आणि तुमचा समज असा होईल की मी लस घेतली म्हणून कोरोना झाला. आणखीन एक बातमी सांगतो, किती खोट्या खोट्या बातम्या समाजामध्ये सतत फिरत असतात आणि संशय व्यक्त करतात या लसीबद्दल. तिसरी बातमी अशी, एक बातमी टीव्हीवर झळकत होती की गंगाराम हॉस्पिटलमध्ये 17 डॉक्टरांना वॅक्सिनचा डोस घेतल्यानंतर लागण. आणि मग लोक सांगायचे की सर त्यांनी वॅक्सिन घेतलं पण त्यांना डॉक्टरांना कोरोना झाला, तुम्ही आम्ही तर सामान्य. आणि जर डॉक्टरांना कोरोना झाला असेल तर ह्या लसीचा उपयोग काय? लस घेऊ नका. आजही खेडेगावात आत्ता सध्या मी फेस करतोय, लोक म्हणतायत लस घेऊ नका खेडेगावात. तर त्यांना मी समजावून सांगितल्यानंतर की अरे बाबांनो, लस घेतल्यानंतर 20 दिवस तुम्हाला संरक्षण मिळत नसतं. 20 दिवस तुम्ही लस न घेतल्यासारखे असता. त्यामुळं लस घेतल्यानंतर 20 दिवसांनी अँटीबॉडीज तयार होतात. म्हणून जपा, काळजी घ्या आणि 20 दिवसात तुम्हाला कोरोना होऊ शकतो. मग त्या डॉक्टरांना पहिल्या 20 दिवसात जर कोरोना झाला तर ती बातमी होऊ शकते का? ती बातमी नाहीये. हे घडू शकतं. मग भीती का दाखवायची की अरे डॉक्टरांना झालाय मग तुम्हाला तर होऊ शकतोय, वॅक्सिनला काहीच उपयोग नाही. इतकंच नाही, आम्ही असं सांगतो 2 डोस झाल्यानंतर देखील कोरोना होऊ शकतो, पण
तो माइल्ड कोरोना असतो, घाबरू नका आणि लसीवर विश्वास ठेवा. कारण लस घेतली की तुम्हाला कोरोना कदाचित होईल पण भिण्याचं कारण नाही, तुम्हाला कधीही कॉम्प्लिकेशन्स होणार नाही, तुमचा मृत्यू कधीही होणार नाही. आता पुन्हा आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. लुक मॉन्टिगर नोबेल प्राइज विनर काय म्हणाले, ते म्हणाले की जास्त विश्वास लसीवर ठेवू नका, जास्त विश्वास स्वतःच्या इम्युनिटीवर ठेवा. आजची अवस्था काय तुम्हाला सांगतो, अमेरिकेमध्ये असं दिसलंय की जेवढे मृत्यू झाले त्यामध्ये 80% मृत्यू हे फक्त ओव्हरवेट असणाऱ्याचे झाले. ओव्हरवेटचा अर्थ काय, तुम्ही डॉक्टरला विचारा, बॉडी मास इंडेक्स. म्हणजे काय, तुमच्या उंची प्रमाणे तुमचं वजन किती असावं. जर तेवढं वजन असेल तर तुम्ही हेल्दी आहात. पण आज काय अवस्था आहे, आजची अवस्था अशी आहे की तुमचा बॉडी मास इंडेक्स पेक्षा कितीकही पटीनं तुमचं वजन असतं. शहरामध्ये ओव्हरवेट हा आज मेजर प्रॉब्लेम आहे. का प्रॉब्लेम आहे बघा पुन्हा येतो. आणि भारतामध्ये सुद्धा हेच घडलंय. भारतामध्ये जेवढे मृत्यू झाले त्यातले जास्तीत जास्त ओव्हरवेटमुळे झाले. आणि आपल्या शासनाने कबूल केलंय की 82% मृत्यू हे कोमॉर्बिडिटीनं झाले. लक्षात घ्या, 82% मृत्यू हे कोमॉर्बिडिटीनं झाले. कोमॉर्बिडिटीचा अर्थ काय, कोमॉर्बिडिटीचा अर्थ सहव्याधी. म्हणजे सहव्याधी आहे का? एक्सक्यूज मी सर. येस सर, मी नाईक मॅडम बोलते. थोडे एक दोन असे म्हणजे थोडे स्टुडंट्स आहेत की ते रिक्वेस्ट करतात की थोडं आम्हाला इंग्लिश मध्ये पण सांगाल का. तर सो दे विल, कारण स्टुडंट्स काय काय आहेत त्यांना जरा काय काय मराठी शब्द जड जात आहेत इकडे. ओके, आय विल बी हॅपी. सॉरी सर, सॉरी टू डिस्टर्ब यू. थँक्यू. नो नो नो, इट्स ऑल राईट, इट्स ऑल राईट. सो दे विल अंडरस्टँड ड्यू टू टॉक इन इंग्लिश. येस सर, थँक्यू. So I'm very happy to deliver in English also. So I'm coming to the comorbidity. Comorbidity meaning is that, you see, what now the government has accepted. What government has accepted? Government has accepted that 82% death in India are of comorbid person. Are you getting it? Meaning is that, if these persons would not have been comorbid, we would have reduced 82% death in India. Now I am coming to the comorbidity. Which are the comorbidity in India? First, diabetes. Second, hypertension. Third, kidney problem. Fourth, asthma. Then heart problem. And the cancer problem again, whenever they are suffering by cancer, whenever they are suffering by some other diseases. So that is called as a comorbidity. Now I am coming to the point why there is a comorbidity, and I thanks Nikita ma'am, because what I am going to tell now is only for college going students. I am going to tell now only for college going students. What is the assumption of college going student? They are young, and when I was also young, the concept in my mind that is I should enjoy the life. Enjoyment is always the concept in the mind of young people. But they don't know what is exactly enjoyment. I'm coming to the comorbidity and I'm coming to the coronavirus. The enjoyment meaning is that, what is the concept of enjoyment in their mind? Eating fast food, eating pizza, eating noodles, drinking thumbs up, drinking Coca-Cola, it makes you comorbid. It is the reason that you will become a comorbid after 30, after 40, than not doing any exercise.
So whenever you are of only 14 years age, 15 years age, you are demanding, mom, or to your dad, mom, I want scooty. And the mom happily gives you scooty. Dad is also happy to give you scooty. You have forgotten walking. So you are only moving through the via vehicle. You have forgotten exercise. You have forgotten total the walking. You are sitting. Now those who are doing service, if I ask them where you are serving, sir, I'm serving in IT. Very good. Then he tells me, sir, early in the morning at 9 a.m. I'm going to the office, sitting in front of computer for 12 hours, for 14 hours, continuously. And coming at home at night, late night up to 10 p.m. What will happen? No exercise, continuous sitting in front of computer makes you more vulnerable. So I'm requesting the students that change your eating habit, change your lifestyle, learn walking. Then and then in the next future, means you see, corona will go after 6 months, after 1 year, or after 5 years, we don't know. But again, next virus may come. And you will be also susceptible, more susceptible if you are comorbid. And at present, today, 82% population died because they were comorbid. Because whenever corona came on the earth, he has been told that pick up only the weak persons, don't touch to the healthy person. In the villages, there are healthy persons. They are telling me, sir, this corona is very fake. It is not a correct. People are telling lie. There is no corona. Why? I'm not using mask since from 1 year, but I'm not suffering. What he is telling is true. He is healthy. That's why no symptoms with him. So you make healthy, stronger. And Luc Montagnier, a Nobel Prize winner, told again, I'm repeating his statement, you don't believe on vaccine, believe more on your body immunity. Now I'm coming to the mucormycosis. So why I'm telling you mucormycosis? Because it is being discussed everywhere in post-COVID patient. And there are many and many cases. What is mucor? Mucor, you know it. If you are a microbiology or biotechnology student, it is a fungi, zygomycetes fungi. And rhizopus and mucor are the two genera, and many, many hundred species are there. These mucors are present everywhere in the air. They will never attack you. Again, I'm coming to the same. If you are healthy, whenever I'm talking, many mucor are going in my nose. But they will not touch to me because they will come and they will say to each other, no, no, this person is an immune person. We can't do anything because there are soldiers in my body. They are taking care of my body. Now, in post-COVID patient, immunity is lost. Why immunity is lost? Because steroid injections are given. Steroids are responsible to suppress your immunity for few days only. Only for few days, but it suppresses your immunity. So, the post-COVID patient is immunosuppressed patient. And second disadvantage of the steroid is that it increases sugar level. So, whenever it increases sugar level, the sugar level, if you are already diabetic, your sugar goes to 300, 400. What is the normal sugar in our body? It should not be more than 140 pp, postprandial after meal. It should not be more than 140. But in diabetes, it goes to 400. Now, in the post-COVID patient, there are no our body soldiers who are immunosuppressed. So whenever rhizopus and mucor is coming in our body, he will tell to his friends, now there are no soldiers in his body, let us come and attack. And second thing, they will tell each other, there is a sweet dish,
because high sugar is a sweet dish for this mucus, for this rhizopus. They will come and eat this sweet dish, multiply. What are the symptoms? First, they enter through the nostrils. One side of nostrils, they will affect one side of nostrils. And after affecting one side of nostril, it will choke. And there is a difficulty in taking air through the nostril. Then there is a swelling inside. Then the mucus come outside. Mucus may be red in color, means blood spots, or maybe black in color. Then sinus is near this nose, near nostril. And generally, one side is affected, not both sides. So on one side, there is a swelling in the sinus. Slowly, fungus will go and attack the eye. Then the eye, in the eye, it can penetrate. Slowly, it will go to the brain. And once it has entered into brain, no one can save you. No medicine is there. Before going to the brain, you can remove that organism by doing surgery. Because if the antibiotic is given, it will also not be useful. So you have to do the surgery, remove the eye, remove the ear pulp, portion of sinus. Sometimes above the teeth, you have to remove the portion, muscular portion, and then this fungus will get removed. And last treatment to it is the amphotericin B injection. But amphotericin B also has a side effect. It affects your liver. It affects your kidney. It affects different organs of your body. So, again, we should be precautious. What precautions we should take? Generally, why there was more cases? There were more cases for the reason that whenever oxygen is given to the patient, to prepare the oxygen, water is used. And that water is of low quality water used. If the tap water is used, there is a possibility that mucus are present in the tap water, enter directly in your lungs. Then the fumigation is required. For the fumigation, again, water is required. You are used in the hospital, low quality water was used. So why the cases were more? Because they brought infection from the hospital. That's why the cases are more. Now government has warning, government has suggestions. And now the mucus cases will be reduced. Now one reporter asked me one question. Sir, can you tell us which other fungi and other viruses will be dominant in post-COVID patient? Because after the black fungus, there were cases of the white fungus. There were cases of yellow fungus. In Maharashtra, one great leader died because of the cytomegalovirus. So that lady reporter, she asked me a question. Sir, whether you can give few names of the microorganisms, pathogenic microorganisms, which can attack human body in post-COVID condition. I told the man that, madam, I can give a list of 1,000 microorganisms. Because there are thousands, means hundreds of microorganisms, which are pathogenic, which are saprophytic, but they are able to attack in immunosuppressed condition. I can give the name of aspergillosis. I can give the name of herpes simplex, malaria, typhoid, dengue, and many other, even tuberculosis, many, many other microorganisms. So I told them, today I'm telling you, all of you, vaccine will protect you from only coronavirus. Again, I'm also going to tell you the protection is only for 1 year. Again, next year, variant will come. Again, new vaccine will be there. Again, next year, we have to take new vaccine.
Every year, like in USA, they are taking flu vaccine every year. Like that in India, we have to take the vaccine every year. And you will be protected only against the coronavirus. Again, next virus will come. So, I'm coming to the Luc Montagnier, a Nobel Prize winner. He told that vaccine is not the solution. He told that immunity, your body immunity is the solution. So, why it is likewise? The reason is that I'm going to tell you one Hindi, Shero Shairi. One Sher is there. The Sher is Barbaad Gulista Karne Ko. It is for you students. Barbaad Gulista Karne Ko Jab Ek Hi Ullu Kaafi Tha. Yani bahut badhiya bagicha hai. वो बर्बाद करने के लिए एक उल्लू दिन भर में वो बगीचा बर्बाद कर सकता है. बर्बाद गुलिस्ता करने को जब एक ही उल्लू काफी था. हर शाख पे उल्लू बैठा है, हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा. इसका मतलब क्या है? द मतलब इसका ऐसा है कि दीज वायरसेस आर प्रेजेंट एवरीवेयर इन द एयर, इन द वाटर, इन द सॉइल, व्हेन एवर यू आर गोइंग इन द कॉलेज, ऑन द डेस्क, ऑन द पेन सरफेस, ऑन द लिफ्ट हैंडल, एवरीवेयर देयर आर पैथोजेनिक ऑर्गेनिज्म. यू विल टेक अ वैक्सीन ओनली फॉर वन वायरस, व्हाट इज अबाउट रिमेनिंग 1000 वायरसेस? सो यू हैव टू बिलीव ऑन योर ओन इम्यूनिटी रादर दैन द वैक्सीनेशन. सो again, I'm telling you, believe on vaccine. Now, day before yesterday only, the WHO Director General, Adhonem, see, he told that, he warned, he took a meeting, he organized a meeting of 194 health ministers of different countries. 194 countries participated in that meeting. And what he told in the meeting that don't give relaxation. He warned USA, don't give relaxation if you are thinking the corona has gone because of vaccine. We are warning you, don't believe corona has gone. The reason is that new variant may come. And if new variant will come, again we have to prepare the vaccine. And again we have to believe that, prepare the new vaccine, get injected, and again we have to take the precaution. So, what your WHO Director General told? Director General of WHO told that don't take rest. And we are also telling, if the you want to see you are free from corona, every person in the world should get vaccinated. Don't think of your state. Don't think of your country. Because if your state is vaccinated and in Kerala there are patients, new variant from Kerala may come in Maharashtra. If India is vaccinated, protected, but in Kenya there are patients, new variant may arise in Kenya and that variant may come again in India. So you see, believe that it is not a simple calamity. It is a natural calamity or man-made calamity whatsoever. But it is a calamity. And it is not a simple. That's why in the last March, one reporter has taken, he took my interview, Maharashtra Times. He took my interview and asked me, sir, for how many days this calamity will be in India? I told, at least 1 year. He got astonished. He got surprised. He told, how it is possible, 1 year? I told, yes, 1 year. And today I'm going to tell you, we have to wear mask at least for coming 5 years. At least coming 5 years, we have to take a precaution. The reason is that although we are vaccinated, it doesn't mean we are protected. We are protected only for a short time.
We should vaccinate Sri Lanka people. We should vaccinate Australian people. We should vaccinate Mauritius people. We should vaccinate each and every person in the world. Then and then we'll get protected. So, again, I'm coming to the point because it's a 4:52. Means I've talked about the 40 minutes. Now, within 5 minutes, I will cover it and then we'll go for question and answer. Because if I continue to talk like this, I can talk continuously for 7 days because this is not a simple topic. This is a very complicated topic. And you see, again, I'm making appeal to the students. You are students of microbiology. So you are learned people. Now you see, my mother was not learned. Whenever she was going on bus stand, she was asking me where this bus is going because she was not able to read it. Now, in Maharashtra, non-microbiologists are like uneducated. They don't know anything about the virus. We are learned people. So what is your duty and my duty? Your duty and my duty is to educate the people. So whatsoever knowledge I have given to you, it is your duty to transfer this knowledge to the needy person. That's why actually we made an attempt in Marathi. But many students can't understand Marathi, so I tried to speak in English. Whatsoever the language should not be the barrier. You should go and tell to others. So I'm requesting your university, your college, do some work to create awareness because only you and me can create awareness. Although one best engineer, he cannot create awareness. So he may be top as an engineer, but not top as a microbiologist. So it is your duty and my duty to create awareness. What you can do? You can prepare a banner. You can prepare a poster, you can prepare audio, you can prepare a video, and you can do the social work, actual social work. So, help the people and prevent, avoid the confusions in the mind of many people. In the mind of many people, there is a confusion whether this vaccine is perfect or not. When to take the Again, one question that I will answer it now. One question many students are asking me. Sir, my mother took a vaccine and then she was caught with the COVID infection. Now, when we should take a second dose? That is a question. Or another question is that my uncle have not taken a vaccine, but he was suffering from COVID. Now, when he should take the vaccine. Now, the government guidelines are there. What are the government guidelines? Government guidelines says that you can take a vaccine whenever you will recover from the COVID infection 90 days after recovery. 3 months after recovery, you can take a vaccine. So, we should accept the government guideline. And as per the knowledge of microbiology, if you have taken a vaccine and after 1 month you are suffering from COVID, need not to take the second dose. But government has not declared. Government has not given a guideline. So today, as per government guideline, you should take the dose after 3 months. But as per opinion of microbiologists, not necessary to take the second dose. Again, many questions are there. My sister is pregnant. Whether she can take a vaccine? No, she should not take a vaccine. The reason is that baby is in her body. And small baby, if when vaccine will be injected, it will go also to the small baby. And we don't know what will be the reaction in the small undeveloped baby. That's why don't take a vaccine if your sister or your close relative is pregnant.
Then second question is that my sister means if any lady is breastfeeding, means whenever the lady is breastfeeding, so at that time whether she should take a vaccine? The question, the answer is yes, she can take the vaccine because she is giving milk to the baby. So if antibodies are produced in your body, that antibodies will through the milk, it will enter into baby. Actually, baby will be protected. So the breastfeeding mothers can give the vaccine, can take the vaccines. Again, one more question is that, sir, my uncle is a paralytic, whether I should give a vaccine? Another is telling my sister is having muscular atrophy, whether I should give a vaccine to her? Or another, any other infection like a cancer, like any other. I'm telling you, whenever anyone in is a comorbid, you are the priority, you should take the vaccine. That is a priority. So first give vaccine to the comorbid people, elder people. Vaccine is 100% safe. Sometime it has occurred that you have taken a vaccine and within 5 days there is a death. That death is because of other reason, but you believe that it is because of the vaccine. That has happened many times. So because of the vaccine, death do not occur. There may be some other reason the death has occurred after taking the vaccine, after 8 days, after 10 days. But you do not believe on it and you are telling that because of vaccine, my relative died. So it is not the case. Today, vaccine is the only solution. And today, again, I'm requesting one more thing I would like to tell young generation. You are having habit to sleep late in the night. And not early in the morning, you are getting, you are also getting up early, very late in the morning. So that is also wrong. Why wrong? Because in our body, there is a biological clock. And that biological clock you are disturbing. Your physiology you are disturbing. You will not suffer today after 40 years, means whenever you will be of 40, whenever you will be of 45. You see, now in the young generation, comorbidities are increasing. So you will be vulnerable. And if you are interested in fast food, take the sprout as a fast food. Take the green vegetables as a fast food. So many fruits you take, vegetables you take. So these are the fast foods for you, not the thumbs up, pizza, Coca-Cola fast food for you. So if you want to remain healthy, even after 40, even after 45, and if you want to become immunologically strong, immunity do not get developed within 2 days or 5 days. Whenever there is a corona, people started taking the Ayurvedic syrup. And they are taking that much Ayurvedic syrup that every day they are taking bottles and bottles. No use at all. Immunity do not get developed within 15 days, within 1 month. It is a process. Years together it requires. So, would take a walk in presence of sunlight, vitamin D, if there is a vitamin D deficiency. And learn many things, do yoga, do exercise. Definitely your immunity will be the best and you need not to be afraid due to the coronavirus. Not only the coronavirus, there are many, many thousands of ullus. They are in the air, they are in the water, they are on the soil and they are everywhere. So nothing to worry about these bandars, these ullus. You will be immunologically safe. So at the last only, I am tempted again to make an appeal to the students, become ambassadors and convey this message to the others. And I am thankful to the head of department, Dr. Nikita Naik, ma'am, and
Hirani ma'am. So Hirani ma'am was continuously in touch with me, and because of her efforts, I'm today in front of you. And I'm thankful to Honorable Vice Chancellor ma'am for creating a very good academic environment in your institute. So thank you, ma'am. Thank you again. Thank you, everyone. And now we can go for questions, and I will try to give answer to any question in your mind. Thank you. Thank you so much, sir, for the wonderful informative talk, sir. There are a few questions which I can see in the chat box. First question is asked by Manoj Prajapati. He has to ask, can a vaccine be administered to a person undergone angioplasty? I have heard cases of blood clotting and high blood pressure post-vaccination and death of a person. So can a vaccine be administered to such people who have undergone angioplasty? Yes, vaccine.